मित्रांनो आज आपण एक वजा बाकीचं उदाहरण पाहूया बावीस वजा सात हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे या उदाहरणामध्ये आपण ते उदाहरण पैशाच्या रूपात पाहूया दहा आणि हे दहा वीस रुपये आणि हे दोन वीसन दोन बावीस रुपये आहेत या बावीस रुपयामधून मला सात रुपये कमी करायचे आहेत पहा दशक दोन आणि एकक दोन दशक दोन आणि एकक दोन ह्या दोन एककातून सात एकक कमी करायचे आहेत मी इथे दहाच्या दोन नोटा होत्या त्यापैकी एक दहाची नोट काढली आणि त्याच्या जागेवर दहाच्या नोटेचे सुट्टे ठेवलेले आहेत आता पा पुन्हा दहा रुपये एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा एका दशकाचे दहा सुट्टे आणि हे आपले पूर्वीचे दोन सुटे तर या बावीस रुपयामधून मला सात रुपये कमी करायचे आहेत पहा मी आता सात रुपये कमी करत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात रुपये मी कमी केलेले आहेत आता किती रुपये शिल्लक रावले ते आपण मोजूया दहा रुपये दहा रुपयामधून आपल्याला आपण सो एकूण सुट्ट्यांमधून सात रुपयाचे सुट्टे कमी केलेले आहेत आता किती रुपये शिल्लक राहिले ते आपण मोजूया पाच दशकाची एक नोट दिसत आहे एक दोन तीन चार पाच पाच हे आपल्याला सुट्टे दिसत आहेत म्हणजे जे जर आपल्याला जर सोडायचं असेल तर आपल्याकडे बावीस रुपये होते त्याच्यापैकी दोन दशकातून एक दशकाचे सुट्टे केले एक दशक शिल्लक राहिला आता ते दशक म्हणजे दहा झाले आणि आपले पूर्वीचे दोन होते किती झाले बारा इथे आपण बारा होते बारामधून आपण सात रुपये कमी केले आता किती रुपये सुट्टे उरले एक दोन तीन चार पाच पाच रुपये सुट्टे उरलेले आहेत तर दशकाची एक नोट जशीच्या तशी आपल्याला दिसत आहे अशा प्रकारे आपण बावीसमधून सात जर कमी केले तर दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा अशा प्रकारे आपलं हे उदाहरण संपलेलं आहे